वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. पहिली घटक चाचणी परीक्षा 2024-25 विषय आहे भूगोल. इयत्ता 12 कला आणि वाणिज्य इथे चुकलेलं आहे. विज्ञान शाखेला हा विषय आहे, म्हणजे इयत्ता 11 कला आणि विज्ञान शाखेचा भूगोल हा विषय, त्याची ही प्रश्नपत्रिका आजच मिळालेली आहे. 25 गुण आहेत प्रश्नपत्रिकेला आणि उत्तर लेखनासाठी 1.5 तासाचा वेळ आहे. ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून देईल. सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1 सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे, अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दर्शवलं आहे. 3 आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढून नावे द्या. आकृती सुबक पद्धतीने काढायची आहे. चला तर पाहूया आपण इयत्ता 11 कला आणि विज्ञान शाखेची भूगोल या विषयाची ही प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक 1 अ साखळी पूर्ण करायची आहे. 3 गुणांच्यासाठी जोड्या लावासारखं अ ब क 3 गट दिलेत. अ गटामध्ये 1 ज्वालामुखीय पदार्थ, स्तरित खडक, मर्केली प्रमाण. आणि ब गटामध्ये चुनखडक, तीव्रता, ज्वालामुखीय बॉम्ब. क गटामध्ये 1 ते 12 घनरूप, रासायनिक विदारण. अशा प्रकारे जोड्या लावा, साखळी पूर्ण करायची. स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला सोडवणं सोपं होईल. याच्या उत्तराचा व्हिडिओ मी लवकरच तयार करून देईल. ब प्रश्न आहे, अचूक सहसंबंध ओळखा. 3 गुण आहेत आणि 3 दिलेले आहेत सहसंबंध ओळखायला. नंबर 1 ए भूकंपादरम्यान बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे मापन ही भूकंपाची तीव्रता असते. ब किंवा बी भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मर्केली प्रमाण वापरतात. आता त्याचे पर्याय आहेत, पहा. अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर, ई ए आणि आर दोन्ही बरोबर, आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. आणि ई ए आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. योग्य सहसंबंध ओळखायचा आहे. क्रमांक 2 ए गोठण आणि वितळण विदारण हे वाळवंटी प्रदेशात नेहमी घडते. आर खडकाच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक तुटतात. आता संबंध ओळखायला अ केवळ ए बरोबर, आ केवळ आर बरोबर, ई ए आणि आर दोन्ही बरोबर, आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. सहसंबंध ओळखा. क्रमांक 3 ए पृष्ठीय जल मातलोट प्रक्रियेस सहाय्य करते. आर भूजल पातळी ही त्यास कारणीभूत असते. पर्याय अ केवळ ए बरोबर, आ केवळ आर बरोबर, ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. योग्य सहसंबंध ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक क अचूक गट ओळखायचा आहे आणि त्याला 2 गुण आहेत. 1 आता अ गटामध्ये काय बाबी दिल्या आहेत, बमध्ये काय, कमध्ये काय, त्यातल्या कोणत्या बरोबर आहेत, तो गट ओळखायचा आहे. अ गट पाहूया आपण. भस्मीकरण, कार्बनन, गोठण, वितळण, विदारण, छिन्न भिन्न होणे. ब गटामध्ये बाबी आहेत द्रावण, क्षारविदारण, भस्मीकरण, कार्बनन. क गटामध्ये कोसळणे, सरकणे, स्खलन, वाहणे. ड गटामध्ये दाब, तापमान, उतार, पर्जन्य. गट अचूक ओळखायचा आहे, त्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल ते. दुसरा पहा, गट दिलेला आहे अ सममितवली, समनती कवली, उलथलेली वली, आडवा विभंग. ब ब्लॅक फॉरेस्ट, हॉजेस, हिमालय, सातपुडा. क नर्मदादरी, आफ्रिकेची दरी, तापीदरी, राहिंदरी. ड ज्वालामुखीय, काहिल, विवर सरोवर, खंगारक शंकू, लाव्हा पठार. या अबकडपैकी कोणता गट बरोबर आहे ते ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 अ भौगोलिक कारणे लिहा. 4 पैकी 3 सोडवायचे आणि 9 गुण, म्हणजे 3 3 9 एका कारणासाठी 3 गुण. 4 दिले, 3 सोडवा.
एक, हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात. 2, मानव हा विदारणाचा एक कारक आहे. 3, उतार हा विस्तृत झिजेतील मुख्य घटक आहे. 4, सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते. 4 पैकी 3 सोडवा, 9 गुण आहेत. 3 गुण एका कारणासाठी. ब प्रश्न आहे, सुबक आकृत्या काढून नावे द्या. 4 पैकी 2च आकृत्या काढायच्या, 4 गुण म्हणजे एका आकृतीला 2 गुण. 1, भूकंप छाया प्रदेश. 2, विभंगाचे प्रकार. 3, तरंग घर्षित मंच. 4, भूछत्र खडक. 4 पैकी 2 आकृत्या काढा, 4 गुण आहेत आणि आकृत्या सुबक काढा. शेवटचा प्रश्न 3, टिपा लिहा. 3 पैकी 1च टीप लिहायची आहे आणि 4 गुण आहेत. 1, गुरुत्व बल आणि मातलोट. 2, पर्वतीय क्षेत्रातील नदीचे कार्य व मानवी क्रिया. 3, कार्बनन. टिपा लिहा, 1च लिहायची आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून देईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. तुम्हाला या प्रश्नपत्रिकांचा उपयोग होतो किंवा नाही ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर पण करा आणि टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.